राज्यात सर्वत्र पाऊस सक्रिय होताना दिसून येत आहे. गेल्या 2 दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार झाले आहे. पालघर जिल्ह्यात पाऊस सुरू झाला असून आता पाऊस धो धो कोसळणार असून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास वसई विरारसह पालघर परिसरात विजेचा प्रहार करीत ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला आहे. आता प्रादेशिक हवामान विभाग मुंबईकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात दिनांक 25 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विजांचा कडकडाट, वादळी वारा व मेघ गर्जनेसह जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दिनांक 26 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे, पण सध्या महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा परतीचा नसून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार साधारणपणे 5 ऑक्टोबरच्या आसपास उत्तर महाराष्ट्रातून नैऋत्य मान्सूनच्या परतीला सुरुवात होईल.